हरिओम श्री राम अहमद ने माझं नाव विनोद किसन चाळक घाटकोपर पूर्व उपासना केंद्र मी स्पोर्ट टीचर आहे जिथे बालगृह आहेत मानपूरला त्या ठिकाणी मी स्पोर्ट्स प्रशिक्षण देतो त्या ठिकाणी मेंटल चॅलेंज मुलं असतात बापूंकडे बरेचसे अनुभव येतात त्यातला मी छोटासा अनुभव तुम्हाला शेअर करत आहे रिसेंटली कोविड-19 काळामध्ये आपण सर्वच सफर करत आलो आहोत त्यातच माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा असणारा भाऊ जो आहे त्याची कंडिशन खूप वस्त होती त्याला पहिला ताप यायला लागला ताप आल्यानंतर ताप यायचा जायचा त्या काळामध्ये मी आणि तो फक्त घरी होतो माझी मिसेस होती आई आणि वडील सगळे गावी होते आणि त्या काळामध्ये मी रोज त्याला सांगायचो की होईल बापू आहेत काय टेन्शन घेऊ नको त्याला उदी लावायचो पण 8-15 दिवसानंतर त्याची परिस्थिती खालवत गेली त्याच्या मित्राने मला सजेस्ट केलं की तू आता जाऊन त्याला डायरेक्ट कोविड सेंटरला ऍडमिट कर पण मी तसं न करता माझे मित्र डॉक्टर आहेत नायकोडी म्हणून त्यांचा सल्ला घेतला आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं त्यांना सांगितलं की तुम्हाला जे उपचार करायचे ते तुम्ही इथेच करा मी समर्थ आहे काय प्रॉब्लेम नाही आहे आणि बापूंना वारंवार मी सांगतच होतो बापूंना फक्त एवढं सांगितलं की बापू रिपोर्ट नॉर्मल येऊ देत बाकी सगळं मी हँडल करेल आणि बापूने ती शक्ती दिली आणि वारंवार मला असं नाव येत राहिले की त्याचा आरटीपीसीआर टेस्ट करायला सांगितली शेवटची स्टेज त्यासाठी त्याला मी ते घेऊन गेल्यानंतर ना एक धाकधूक असते मनामध्ये की नक्की रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल आणि आपलं मन कसं असतं चंचल असतं तोच अनुभव मला आला त्याचा रिपोर्ट घ्यायला मी दुसऱ्या दिवशी गेलो जाताना फक्त एक अनुभव मला बापूने असा दिला की माझ्यासमोर ना अचानक ती एक कार आली त्या कारवर बापूंचा जप लिहिला होता ओम म्हणे सामर्थ्याचा शाणी रुद्ध आहे ना बस तेच एक माझ्यासाठी क्लिक होतं की नक्कीच रिपोर्ट निगेटिव्ह येणार आणि मी तो रिपोर्ट घ्यायला गेलो रांगेमध्ये उभा होतो प्रत्येक जण आपापला उत्सुकता जशी रिझल्टची उत्सुकता लागते काय येते पास नापास त्याप्रमाणे सगळेजण बघत होते आणि माझ्या मनामध्ये तीच कुतूहलता निर्माण झाली होती आणि मी रिपोर्ट घेतला बघितला नाही बापूंचा जप चालू होता रिक्षामध्ये बसलो पुन्हा निघालो माझ्या पुढे एक रिक्षा आली रिक्षावर सेम जप होता मग माझी खात्री 108% झाली की आता रिपोर्ट बघायला हरकत नाही आणि मग ते रिपोर्ट खोलला NP असं झालं होतं मी फक्त N बघितला पुढचा रिपोर्ट झागून ठेवला 100% म्हटलं निगेटिव्ह आहे आणि हा अनुभव खूप मोठा आहे माझ्यासाठी आणि माझ्या भावाचं त्यातून तारून नेलं आणि माझा भाऊ एकदम ओके होऊन घरी आला हरिओम श्रीराम अंबज्ञ